एक नेत्यांची बैठक टिळक भवन येथे पार पडलेली आहे. नवनिर्वाचित आमदारांची ही बैठक असून पक्ष नेतृत्वाबाबत ही बैठक घेण्याची माहिती दिली गेलेली आहे. शिवसेना आणि भाजपानं आपापलं जमवून सत्ता स्थापन करावी असं मत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलेलं आहे. अशोक चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी सीमा दाते हिनं. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आपल्या सोबत आहेत. सर, आज बैठक झाली होती, काय नेमकी बैठक होती, काय महत्वाचं? निवडणूक झाल्यानंतर पहिली वेळ होती की सर्व आमदारांना एकत्र येण्याची आणि चर्चा करण्याकरता. त्यामुळे या बैठकीतून नवीन नवनिर्वाचित आमदारांना भेटण्याची संधी होती. पक्ष नेतृत्वाने सर्वांना निमंत्रित केलं होतं, त्यांचा सत्कार करण्यात आला आणि आगामी काळामध्ये काँग्रेसला अधिक ताकदीने उभं करण्याच्या बाबतीमध्ये सर्वांनी चर्चा केलेली आहे. सत्ता स्थापनेबाबत शिवसेना आणि भाजपचं अजून जमत नाहीये, याविषयी काय बोलता, कसं पाहतात? निर्णय घ्यायचा आहे त्यांच्या फेवरमध्ये, काही मँडेट क्लिअर कट नाही, त्यांनी दावा करावा आणि सरकार चालवावं त्यांनी. पण जर जमलंच नाही तर तुम्ही त्याला विल लेट वेट अँड वॉच. नक्कीच आपण पाहतोय की आज काँग्रेसच्या नवनिर्माण जे नवीन आमदार आहेत त्यांची बैठक झाली होती आणि पुढच्या पक्ष नेतृत्वाबद्दल ही बैठक जी आहे ती घेण्यात आली. कॅमेरामॅन मनोजसह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई.